कर्नाटकचे माजी गृहमंत्री एम बी पाटील यांचा चौथ्यांदा सलग विजय झालेला आहे. चौथ्या विजयानंतर ते घरी आल्यानंतर त्यांचा जल्लोषात कार्यकर्त्यांनी स्वागत केलेलं आहे. काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, खरं तर विशेषतः मराठी बोलणारे कार्यकर्ते देखील आहेत. एम बी पाटील यांचा चौथ्यांदा विजय झालेला आहे. कार्यकर्ता म्हणून काय नेमके भावना आहेत, कशा पद्धतीनं सगळे परिश्रम केलेले होते? गेल्या एक वर्षापासून आम्ही बघत असलेले असल्याने एम बी पाटील साहेबांनी विजापूरसाठी लई काम केले आणि पाणी पुरवठा आणि पाटबंधार मंत्री होते. ते आमचं 3-4 हजार एकर द्राक्षीचा भाग आहे तिथं डेव्हलपमेंट झालेले आहे आणि 1 कोटीक जास्त वृक्ष लावलेले आहे आणि गरीब लोकांचा सगळ्यांचा त्यांनी सेवा केलेला म्हणून 17 हजारपेक्षा जास्त त्यांनी निवडून आलेले. आता मुख्यमंत्री रेसवर आहे, नक्की त्यांनी मुख्यमंत्री होईल म्हणून आमचं अपेक्षा आहे. डी के शिवकुमार आहे, सिद्धरामय्या आहे, आमचा विजापूर आहे म्हणून आम्ही आमचा साहेब होऊ म्हणून आमचं मना व्यक्त करतो. डी के शिवकुमार होऊ दे, खरगे होऊ दे, सिद्धरामय्या होऊ दे, एम बी पाटील साहेब होऊ दे, त्यांनी कोण होणार आहे ते आमचं काय हायकमांड ते निर्णय घेतील. आमचं अपेक्षा आहे म्हणून तुमच्या समोर आम्ही अपेक्षा. कार्यकर्ता म्हणून भावना एम बी पाटील मुख्यमंत्री होय कार्यकर्ता म्हणून भावना आणि त्यांनी तसं काम केलं सर आपल्या मतदारमध्ये, आपल्या जिल्ह्यामध्येच केलं तसं काम, बरे तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये पण केलेत. 3 सीट होते, तुम्ही 6 सीट आणले होता काँग्रेसची. हा 6 सीट आणले सर. बिजापूर भाजप संपली, भाजप म्हणून भाजपच काहीच नाही उरले इथं आता. फक्त एम बी पाटील, एम बी पाटील साहेब, एम बी पाटील साहेब म्हणून काम झालेलं आहे. ಕನ್ನಡ ಬಿಜಾಪುರದಾಗ ನಮ್ಮ 6 ಸೀಟ್ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಂದ ಹಿಂದಿ ಕನ್ನಡ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಮೇ 8 ಸೀಟ್ ಹೈ 8 ಸೀಟ್ ಮೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ 4 ಸೀಟ್ ಏಕ್ ಬಿಜೆಪಿ ಏಕ್ ಜೆಡಿಎಸ್ ಹಮಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕ 4 ಸೀಟ್ ಹೈ ಅದೇ 8 ಸೀಟ್ ನಮ್ಮ ಹೈ ಕರ್ನಾಟಕ ಫಸ್ಟ್ ಹಿಂದೂ ಲಿಂಗಾಯತ್ ಮೇ ಕರ್ನಾಟಕ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಫಸ್ಟ್ ಎಂ ಬಿ ಪೇಟ್ಲ ಲಿಂಗಾಯತ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹೋತಾ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ ಸೇ ಹಮಾರ ಮಂತ್ರಿ ಕರ್ತ ಫಸ್ಟ್ ಎಂ ಬಿ ಪೇಟ್ಲ ಸೇ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹಮಾರ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಬೋಲ್ತಾ. मला एक थोडस जर कर्नाटकबद्दल पूर्ण सांगा, काही योजने कर्नाटकमध्ये जे भाजपला धोबी पछाड दिली आहे, कर्नाटकमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं सत्तेवरती आली आहे, त्याकडे कशामुळे झालं, कर्नाटकच्या जनतेने का नाकारले भाजपला? सर दोन काढले बीजेपीमध्ये, दोन काढले बीजेपीमध्ये, काय आता बीजेपी दोन काढले ते आपली 134 सीट आले मिळाव ना आपले काँग्रेसचे, ते धुवून काढले आणि बीजेपी काहीच नाही. बीजेपी काय त्यांचं बरे आश्वासन आहे, काम काय केलं त्यांनी आल्याला सगळं आपल्या आपल्या आपले डोळा मोठा आपल्या डोळ्यात टाकून गरीब मसाला काय केलं त्यांनी बरे निस्तार सांगायचं करते. ते मोदी तर म्हणतात मोठं काम केलंय, अमित शहा म्हणतात सांगते त्यांनी सांगून तर केंद्रात आपल्या सरकारमध्ये पैसे काढून तर काय बी करते तिथे काय आम्हाला येते. ही नाराजी मुंबई वरती नाराज आहे का केंद्रावर त्या मुख्य मोदी दोन्ही नाराज सदा अस्सलाम वालेकुम बोलो. आज के दिन में, आज के दिन में बीजेपी सरकार क्या है, पॉलिटिकल सरकार है, लेकिन बीजेपी सरकार क्या है, झगड़े लगाने काम करते हैं, हिंदू आओ मुसलमान होंगे और दूसरा होंगे झगड़े लगाने का बीजेपी काम है. कांग्रेस का क्या है, कांग्रेस काम क्या है, सब लोगों को मिलाने का काम कांग्रेस वाले का है, लेकिन बीजेपी में क्या है, वो MLA आएगा समझो उन्हें क्या बोलते, कांग्रेस अच्छा नहीं है, उन्हें झगड़ा लगाने का काम बोलते हैं. हिंदू मुस्लिम और कौन सा भी होंगे, एक बुलके का होंगे, एक स्कूल का होंगे. बीजापुर शहर में तो वो नहीं दिखाई दे रहा है, बीजापुर शहर में बीजेपी दिख रही है. बीजापुर शहर में क्या कांग्रेस है, चुका बनाओ क्या, कौन क्या बोलता है, क्या कांग्रेस का लीडर यहाँ है एम बी पाटिल है, क्या उन्हें अच्छा काम भी करे, पानी भी दे, सब भी करे. बसवनगौड़ा पाटिल का क्या, बसवनगौड़ा पाटिल उन्हें भी क्या बोलना, उन्हें भी झगड़े लगाने काम करने वाला है. फिर तो चुन के तो आ रहे हैं, कौन सा वो डुप्लीकेट से आया वो, हमारा काम क्या रखो, मुसलमान को क्या रखो, 5 MLA क्या रखो, हमारे मुसलमान लोग आए वो अच्छा काम करे कांग्रेस में. मला तुला शेवटचं प्रश्न विचारायचं आहे, भाजपला का नाकारलंय कर्नाटक मध्ये? बोला की एम बी पाटील बद्दल सांगणार फक्त. एम बी पाटील, एम बी पाटील बघा, जत तालुक्यामध्ये लई पाणी सोडलेले आहे. जत तालुक्यामध्ये संख, बिवर्गी, तिकुंडी, करजगी आणि सगळ्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाणी सगळं सोडलेलं आहे, त्यामुळे तिकडं द्राक्षी बाग आणि काही ऊस सगळ्याला केलं. ह्याच्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्हीमध्ये एम बी पाटीलचं लई लोक अभिमान आहे, त्यासाठी आम्ही एम बी पाटील एकदा मुख्यमंत्री होऊ दे आमचं अपेक्षा आहे सर. तुम्ही सांगा मला कर्नाटकला का नाकारलं भाजपने? कर्नाटकमध्ये भाजपला का नाकारलं लोकांनी इथल्या?
काय नाही, ऍक्च्युली मागले सरकार होतं ते गोरगरिबाला काय घरं दिलं नाही, एक सुद्धा घर नाही दिलं, त्याकरता गोरगरिबाचं जे सरकार आहे काँग्रेस सरकारच आहे. आता कुठल्याही सवलती म्हणा, गोरगरिबाला समजणार म्हणजे प्रत्येकमध्ये शिक्षणामध्ये म्हणा एक प्रगतीमध्ये काँग्रेस सरकारचा हात छान आहे. हा परत एकदा, आणि कर्नाटकमध्ये विशेष करून बदल घडतोच, प्रत्येक वेळी एकच सरकारचं आम्ही आणत नाही, प्रत्येक वेळी आम्ही नवीन नवीन सरकार हे करतो, नवीनांना संधी देत असतो. हा पुन्हा एकदा काँग्रेसला आम्ही संधी दिली. आता आम्हाला असं वाटतं एम बी पाटीलच मुख्यमंत्री झाला पाहिजे, जवळजवळ 6 वेळा त्यांनी आमदार म्हणून दमदार आमदार आहेत ते, आणि त्यांच्याकडं टॅलेंट पण आहे, आणि मुख्यमंत्री त्यांच्याकडे थोडं टॅलेंट पण आहे. डी के शिवकुमार असतील, सिद्धरामय्या असतील, माझे मुख्यमंत्री एम बी पाटील असतील, अर्थात आपण एम बी पाटील यांच्या घराजवळ आहोत, त्यात त्यांच्या कार्यकर्त्यांची स्वाभाविकपणे इच्छा असणार आहे की मुख्यमंत्री आपला नेता व्हावा, आणि त्याच इच्छा ज्या आहेत ते विजयापूरमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन युकादिस आफताब शेख, एबीपी माझा, विजयपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.